भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांसंदर्भात मोठा दावा केलाय. शरद पवार 2024 पर्यंत आमच्या सोबत येतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. मला वाटतं कालांतराने 2024 निवडणुकीपर्यंत असा काळ येईल असा मला विश्वास आहे. शेवटी माझा विश्वास एखाद्या वेळी योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण हा विश्वास येतोय मला की माननीय शरद पवार साहेब सुद्धा आपलं मन आणि मतपरिवर्तन करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता सहकार्य करतील असं मला वाटतं. चंद्रशेखर बावनकुळे ज्याला भारतीय जनता पार्टीनं तिकीट सुद्धा नव्हतं दिलं, हे लोक या भूमिका मांडतात. कोण विचारतं ते बावनकुळे पक्षाचे जे अध्यक्ष आहे, हे नुसते स्टॅम्प आहे इथं. बावनकुळे यांच्या म्हणण्याला काय अर्थ?